प्लास्टिक ये हमारे निजी जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा बन चुका है। पर क्या आपको पता है इसे डीकम्पोज होने को हजारों साल लग जाते हैं। प्लास्टिक को कहें ना। यह है हमारे अचलपुर शहर का डंप यार्ड, जहां हमारे शहर का सारा कचरा जमा होता है। प्लास्टिक हमारे शहर के चारों ओर फैल चुका है। दिन ब दिन इसकी मात्रा बढ़ती जा रही है, जिसके चलते पशु पक्षी प्लास्टिक की चपेट में आ रहे हैं। आखिर इसके जिम्मेदार कौन? जरूर विचार कीजिए। आजच्या आधुनिक जीवनामध्ये प्लास्टिक हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे। प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर प्रत्येक मनुष्य आज करत आहे, विशेषतः शहरामध्ये तर प्लास्टिकचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो। अशा वेळी प्लास्टिकचा आपण वापर करतो, परंतु त्यामुळे होणारे परिणामाबद्दल आपल्याला माहिती नसते। आपण प्लास्टिक वापरतो, परंतु ते प्लास्टिक कसे डिस्पोज करावे याबद्दलची आपल्याला माहिती नसते, त्यामुळे अनेक दुष्परिणाम शहरी भागात होत आहेत। यातील प्रामुख्यानं एक परिणाम म्हणजेच या प्लास्टिकच्या बॅगा ज्या आहेत त्या प्लास्टिकच्या बॅगा सकट जनावरे कचरा खातात, गाई म्हशी कचरा खातात, त्यांच्या पोटामध्ये तो प्लास्टिक जमा होतो, तोच आपल्या आपल्या मुलांपर्यंत दुधाच्या मार्फत पोहोचतो। त्यामुळे प्लास्टिकचा घातक केमिकल आपल्या मुलांच्या दुधामध्ये सुद्धा, मुलांना आपण जे दूध देतो त्या दुधामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे। म्हणजेच जे प्लास्टिक आपण फेकून देतो ते पुन्हा आपल्या जीवनाच्या ताटात येऊ लागलेलं आहे। तसेच हे प्लास्टिकची जी बॅग आहेत, या बॅग वर्षानुवर्ष डिग्रेड होत नाही, म्हणजे त्यांचे विघटन होत नाही, व त्या तो कचरा निसर्गामध्ये साठत राहतो। आपल्या नाल्यांमध्ये ड्रेनेजमध्ये हा कचरा साठून राहतो व नाल्या चोकोप होतात, त्यामुळे नाल्या चोकोप होण्याचे, पाणी अडकण्याचे अशा अनेक समस्या शहरी भागात होत आहेत। अशा वेळेस आपण प्लास्टिकच्या संदर्भात आपली माहिती अपडेट करणं, आपण आपल्या त्याबद्दल जाणीव आपली विस्तारित करणं हे फार महत्त्वाचं आहे। याकरता अचलपूर शहर नगर परिषदेने प्लास्टिकचे जे काही नियम केंद्र सरकारने आखून दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। प्लास्टिक मॅनेजमेंटबद्दल केंद्र सरकारचा जो नियम आहे 2016 त्या अनुषंगाने 50 मायक्रॉन खालची जी प्लास्टिकची बॅग आहे त्यावर पूर्णतः बंदी आणलेली असून 50 मायक्रॉनच्या वरच्या ज्या बॅग्स आहेत, ज्या की डिग्रेडेबल नाही, कंपोस्टेबल नाहीत, अशा बॅग जर वापरायच्या असतील कोणत्याही आस्थापनेला, कोणत्याही दुकानाला,
तर त्याला प्रथमतः अचलपूर शहर नगरपालिकेमध्ये आपली नोंदणी करून दरमहा 4,000 रुपये भरणे अपेक्षित आहे. म्हणजेच वर्षाचे 48,000 रुपये भरून आपण प्लास्टिकच्या 50 मायक्रॉनच्या वरच्या बॅग वापरू शकतो. जर आपण अशा बॅग्स विना नोंदणी किंवा विना नगर परिषदच्या परवानगी वापरत असाल तर आपणावर सख्त कारवाई करण्यात येईल. याबाबत आम्ही सर्व आस्थापनांना यापूर्वीच नोटिसा दिलेल्या आहेत व आमच्या पथकानेही यापूर्वीच सर्व आस्थापनांना सूचित केलेले आहे.
जैसा कि आप सभी ने देखा, हम हमारे रोजमर्रा की जिंदगी में प्लास्टिक से निर्मित चीज़ों का बहुत ज़्यादा प्रमाण में इस्तेमाल कर रहे हैं। प्लास्टिक के इस्तेमाल से हम हमारे पर्यावरण को बहुत ज़्यादा प्रमाण में क्षति पहुँचा रहे हैं। तो इसके चलते भारत सरकार ने भारत स्वच्छता मिशन के अंतर्गत एक अहम कदम उठाया है, जिसमें प्लास्टिक निर्मूलन एक बहुत अहम मुद्दा है। अगर हम बाजार में कुछ खरीदने जाते हैं तो अपने साथ में कपड़े की थैली लेके जाएं, और अगर दुकानदार हमें प्लास्टिक की थैली देता है तो उसका विरोध करें और उसे ना लें। सरकार ने इस मुहिम को शुरू कर एक कदम उठाया, बस अब हमारी बारी। प्लास्टिक से निर्मित कप, ग्लास, प्लेट, थैली इत्यादि चीज़ों का उपयोग ना करें और ना किसी को करने दें। स्वच्छ भारत मिशन को साकार करने के लिए हमें हमारी सोच में बदलाव लाना बेहद ज़रूरी है, जो आगे चलकर हमारे देश के विकास में एक अहम बात साबित होगी। तो आइए हम सब मिलकर भारत सरकार के एक स्वच्छता मिशन को सहयोग दें। धन्यवाद। स्वच्छ भारत, निर्मल भारत। जय हिंद, जय भारत। आप सभी का वीडियो देखने के लिए शुक्रिया। वी आर परतवाड़ा यूथ। प्लीज़ लाइक एंड सब्सक्राइब आवर चैनल।